बिहारच्या मधुबनी जिल्ह्याची धुरा नाशिकच्या मराठी अधिकाराच्या खांद्यावर आहे मधुबनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निलेश देवरे यांच्याशी केलेली खास बातचीत पाहूया कोरोना काळामधली ही सर्वात मोठी निवडणूक आहे मतदान प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे परंतु ही निवडणूक सुरळीत पाडण्याची जबाबदारी बिहारमध्ये एका मराठी अधिकाऱ्यावर आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर निलेश देवरे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं ह्या संपूर्ण निवडणुकीची रचना केलेली आहे तयारी करण्यात आलेली आहे मधुबनी जिल्हा पॉप्युलेशन वाईज खूप मोठा आहे पंचावन्न लाख पॉप्युलेशन आज मितीला आहे आणि दहा विधानसभा आहे तिथं आणि कोविड नाईन्टीन ह्या आजारामुळे कोरोना आजारामुळे इलेक्शन कमिशनने जवळपास बूथ्स वाढवायला लावले की एका बूथवर एक हजार मतदातापेक्षा जास्त मतदाता असायला नको असा त्यांचा नॉर्म्स त्यांनी डिसाईड केला त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्यात बूथची संख्या खूप वाढली चार हजार सहाशे सोळा बूथ झाले आहेत आणि आज बत्तीस लाखापेक्षा अधिक वोटर आहेत आणि जे मतदान करतील तर कोरोना आजार लोकांना होऊ नये या संपूर्ण कार्यकाळात तर इलेक्शन कमिशनने खूप सारे डायरेक्शन्स दिले आहेत मला एक विचारायचं आहे व्यक्तिगत प्रश्न की तुम्ही महाराष्ट्रामधून कोणत्या गावातून आम्ही महाराष्ट्रातनं नाशिक जिल्ह्यामधनं येतो माझा ॲक्च्युली तालुका आहे बागलान त्या मी त्या ठिकाणीच शिकलो आहे बारावीपर्यंत सटाणा या गावी आणि त्याच्यानंतर मी मुंबईला एम बी बी एसचं एज्युकेशन घेतलं आहे बरं पण महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला पूर्ण माहीत आहे डेव्हलपमेंट पुरोगामी इंडस्ट्री सगळ्याच गोष्टी माहीत आहेत कॉपरेशन कॉपरेटिव सेक्टर आणि मग बिहारमध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्हाला इथं आल्यानंतर पाणी खूप दिसलं कारण नदी नदिय, नद्या भरपूर तीस नद्या आहेत बिहारमध्ये आणि मग इथेपर्यंत मग डेव्हलपमेंट असेल एक मराठी अधिकारी म्हणून बिहार आल्यानंतर महाराष्ट्रासारख्या ठिकाणावरून काय वाटलं मनामध्ये काय वाटलं सुरुवातीला असं वाटतं की आपण डेव्हलप्ड स्टेटमधनं येतो आणि इथं अजूनही डेव्हलपिंग आहे एक खूप अंतर आहे पण एक प्लस पॉईंट त्याचा असाही आहे की आपण महाराष्ट्रात जे लहानपणापासून बघत असतो अर्बनायझेशन आपल्याकडच्या व्यवस्था आपल्याकडच्या सिस्टम हे जरी मी इथं करण्याचा प्रयत्न केला आणि मी माझ्या पोस्टिंगमध्ये करण्याचा प्रयत्न करतो तेवढं जरी केला आपण महाराष्ट्रासारखं प्रयत्न केला आहे की इथं सिस्टम्स करण्याचा प्रयत्न केला किंवा रोड वाईडनिंग करायचा प्रयत्न केला प्रशासनातल्या छोट्या छोट्या गोष्टी महाराष्ट्राला कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा इथं लोकांना वाटतं की खूप चांगलं काम केलं आणि लोकांचाही खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळतो की या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे हे असेल चंपूर्ण असेल ऐतिहासिक ठिकाणं आहेत आणि तिथं खूप काही कारण संधी असेल परंतु जेव्हा चंपारण असेल किंवा इतर ऊस कामगार असेल किंवा शेतकरी असेल त्याला पाणी मिळतं परंतु इथे पुराची पण समस्या खूप येते मधुपणी म्हणजेच की मी पाहिले की तुमचं घरच पाण्यामध्ये बरंच काल होतं तर मग आता अजूनसुद्धा पाणी आहे मग त्या संकटाशी कसा सामना करावा लागतो ॲक्च्युली उत्तर बिहारमधले जेवढे बी जिल्हे आहेत त्यांना दरवर्षी फ्लडची सिच्युएशन फेस करावीच लागते दोन हजार सतरा साली जेव्हा मी चंपारणमध्ये जिल्हाधिकारी होतो तेव्हा तर एका दिवशी तेरा ऑगस्टलाच तेरा ऑगस्टला आमच्याकडे अचानक फ्लड आला रात्री नेपाळवरनं नद्यांना पाणी आलं आणि त्याच्यात एका दिवसात पंचेचाळीस लोकांचा मृत्यू झाला होता आणि दीड लाख लोकसंख्या विस्थापित झाली होती तर त्या काळात आम्हाला एनडी आर एफच्या तुकड्यांकडनं प पोस्ट करून आम्ही आम्हाला खूप लोकांना इवॅक्युएट करावं लागतं त्या वर्षी मी पहिल्यांदाच एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर मागून त्याच्या थ्रू एअर ड्रॉपिंग केले होते रेस्क्यू ऑपरेशन केले होते आर्मीचे एक पूर्ण एक कंपनी बोलवण्यात आली होती तर हे आम्हाला करावं लागतं दरवर्षी दरवर्षी आम्हाला प्री फ्लड प्रिपरेशन म्हणजे पुराच्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेतो आणि त्याच्यानुसार प्र प्रिपरेशन करतो मधुबनी जिल्ह्यातसुद्धा दरवर्षी इथं फ्लडची सिच्युएशन होते म्हणजे होते ह्या वर्षीसुद्धा दोन हजार वीस साली चार तालुक्यांमध्ये इथं फ्लड आला होता आणि मग जे फ्लड प्रोन एरियाज आहेत तिथं आम्हाला प्रत्येकाला प्रत्येक परिवाराला जो आ, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार त्यांना ग्रॅट्युटस रिलीफ द्यावा लागतो तर ह्या वर्षी सुद्धा आम्ही जवळपास चाळीस हजार फॅमिलीजला ग्रॅट्युटस रिलीफ त्यांच्या अकाउंटमध्ये देण्याचं काम केलं होतं बिहारमध्ये भरपूर सेवा केली महाराष्ट्रामध्ये येण्याची इच्छा होती नाही महाराष्ट्राची मा, मा, इच्छा पण आहे आणि महाराष्ट्राबद्दल एक जे आपलं नातं आहे इमोशनल आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्राची खूप आठवणही येते पण आता कोरोना काळामुळे मला जवळपास एक वर्ष झालं की घरी नाही येता आलं तर आता मी बिहार इलेक्शन नंतर हां सुट्टी घेऊन घरी येणार आहे बिलकुल तर हे होते निलेश देवरेजी अगोदर कोरोनाशी संघर्ष आणि त्यानंतर आता निवडणूक असेल आणि निवडणुकीमध्ये कोरोनाचं संकट आहे त्याच्याशी लढा द्यायचा आहे आणि निवडणूक सुरळीत पार पाडावी याची जबाबदारीसुद्धा डॉक्टर निलेश देवरे यांच्यावर एका मराठी अधिकाऱ्यावर आहे कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे झी मीडिया मधुबनी